तुम्हाला पण असे लाडू बनवायचे का? कोणी याला डिंकाचे लाडू पण म्हणतात आणि ड्रायफ्रूटचे लाडू पण म्हणतात. चला तर बनवूया आपण. आज बनवणार आहे मी बदाम आणि काजूचे लाडू. बदाम ही मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि काजू पण अर्धा किलो घेतलेले आहेत. एक किलो खोबरं बारीक करून घेतलेले आहे आणि इथे एक किलो खारीक पण बारीक करून घेतलेली आहे. अशी बारीक करून घ्यायची आहे कारण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अडकणार नाही आणि मिक्सरचं भांडं तुटणार नाही, त्यामुळं आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायची आहे. पाव किलो अक्रोड घेतलेलं आहे इथे, पाव किलो मेथ्या, पाव किलो काळे मनुके आणि 150 ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि इथे पाव किलो डिंक आहे, याच्यामध्ये आणखी ॲड करायचं आहे चारोळी, चारोळीची गोडंबी आणि बिबाची गोडंबी पण ॲड करायची आहे याच्यामध्ये. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एकेकाने एकदम बारीक असं पावडर करून घेणार आहोत. याचं हे बघा, असं बारीक करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. काजू पण बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा, असं बारीक करून घ्यायचं आहे काजू. बदाम पण बारीक करून घ्यायचे आहेत. बघू शकतात बदाम पण बारीक करून घेतलेले. खारीक पण बारीक करून घ्यायची आहे आपल्याला. खारीक पण बारीक करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी तूप घालणार आहे. इथे तूप गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी डिंक घालते थोडा थोडा. चांगला भाजून घ्यायचा आहे डिंक. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आणि एका प्लेट मध्ये काढून घेते. यामध्ये सध्या मी मेथी भाजून घेणार आहे. लालसर होईपर्यंतच मस्त भाजून घ्यायची आहे. मेथी दाणे पण भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामधून
बारीक करून घ्यायचं आहे. थोडं तूप गरम करून घेणार आहे आता मी. एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काजूचं वाटण टाकते बारीक केलेलं. बदाम बदामाचं पण टाकते याच्यामध्ये. हे खारीक बारीक केलेली आहे, ते पण याच्यात टाकून घेते. याच्यामध्ये पिस्ता आणि अक्रोडाचं वाटण केलेलं आहे, ते टाकून घेते. याच्यात आणि मनुकाचं आहे. याच्यामध्ये थोडं थोडंसं मी मेथीच्या दाण्याचं कूट टाकते. जास्त टाकलं तर कडू होईल त्यामुळं. आणि हे टिंका आहे बारीक करून घेतलेला. याच्यात साखर घालून घेते. पिठी साखर आहे ही. आणि हे सगळं आता मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तूप घालते. गरम झालेलं तूप आहे. हे लाडू बाळातीन बाईसाठी पण चांगले आहेत. बाळातीन बाईसाठी जर पाहिजे असतील तर याच्यात उमरावती साखर टाका. आणि बाळातीन बाईसाठी नसेल तर असंच तुम्ही खाऊ शकता, करू शकता. एकदा असं मिक्स करून घ्यायचं. हे लाडू कमरेसाठी खूप उपयुक्त आहेत. कंबर दुखी, हातपाय दुखी असेल तर त्या माणसाने हे खायचे. याचे आपण आता लाडू बांधून घेऊ. हे बघा, आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा.